यावेळी देशामध्ये लोकशाही असेल तर योगेश सोमण यांनी केलेला योग्य आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलंय. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. थिएटर ऑफ आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांनी एका महिन्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी राहुल गांधी आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर सोमण यांना विद्यापीठ प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं आणि आता गोखले यांनी सोमण यांनी केलं ते योग्य केलं असं विधान केलंय. नाट्यशास्त्राबद्दल काही मत ठेव हे केलेलं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये जर लोकशाही असेल तर. यावेळी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप व्हायला हवी मात्र ती प्रायव्हेट नको असं परखड मत गोखले यांनी व्यक्त केलंय. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे ते बोलत होते.